चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1249 वर पोहोचली आहे। यापैकी उपचारांती 851 कोरोना बाधित बरे झालेले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे। तर सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 386 आहे। गेल्या 24 तासांमध्ये नवे 54 बाधित पुढे आलेले आहेत। जिल्ह्यात 52 वर्षीय गडचांदूर येथील पुरुषाचा मृत्यू झालेला आहे। बाधित कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराने ग्रस्त होता। बाधिताला 17 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। 19 ऑगस्टला बाधिताचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केलेले आहे। आतापर्यंत मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या 12 असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 10 तर तेलंगणा राज्य व बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येकी 1 बाधिताचा मृत्यू झाला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय येथील सुरक्षारक्षक बाधित आढळल्याने चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुलाने स्वतःहून 2 दिवस अलगीकरणात राहणार आहेत। ते विश्रामगृहातूनच कामकाज बघणार असून जिल्हाधिकारी कार्यालय बंद राहणार नाही। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केवळ अत्यावश्यक कामे असणाऱ्यांनीच यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 22, बल्लारपूर येथील 8, मूल येथील 4, राजुरा, गडचांदूर, कोरपणा, सावली येथील प्रत्येकी 1, भद्रावती येथील 4, ब्रह्मपूर येथील 11, तर आसाम येथून आलेल्या एका बाधिताचा समावेश आहे। असे एकूण 54 बाधित ठरले आहेत। चंद्रपूर शहरातील तुकुम पोलीस क्वार्टर परिसरातील 2, खत्री कॉलनी 1, बाबूपेठ 2, लक्ष्मीनगर 1, जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षारक्षक 1, SSC कॉलनी परिसरातील 2, तर शहरातील इतर भागातील 6 बाधित पुढे आले आहेत। बल्लारपूर येथील पोलीस क्वार्टर परिसरातील 3, आंबेडकर वॉर्ड 1, दादाबाई नवरोजी वॉर्ड 1, बालाजी वॉर्ड 2, रवींद्रनगर 1 बाधित आढळले आहेत। मूल येथील 2, तर तालुक्यातील कांतापेठ व ताडाळ येथील प्रत्येकी 1 बाधित पुढे आलेले आहेत। भद्रावती येथील 3, तर तालुक्यातील सुमठाणा येथील 1 बाधित पुढे आले आहे। ब्रह्मपुरी शहरातील 1, हनुमाननगर 2, गांधीनगर 2, सुंदरनगर 1, गुरुदेवनगर 2, तर तालुक्यातील चिखलगाव येथील 2, बेटाळा येथील 1 बाधित